खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून कोल्हापुरात खासदार क्रीडा महोत्सव सुरू आहे. या अंतर्गत शिवाजी विद्यापीठात खुल्या जिल्हा स्तरावरील तायकोंदो स्पर्धा पार पडल्या. विद्यापीठाच्या क्रीडा विभाग हॉलमध्ये 550 पेक्षा जास्त मुलामुलींनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन स्पर्धा यशस्वी केली. खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून कोल्हापुरात खासदार क्रीडा महोत्सवाअंतर्गत क्रीडा कुंभमेळा सुरू आहे. त्यामध्ये आज जिल्हास्तरावरील तायक्वांदो स्पर्धा पार पडली. छत्रपती शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा विभागाच्या हॉलमध्ये झालेल्या स्पर्धेत 550 पेक्षा जास्त मुलामुलींनी सहभाग घेतला. या स्पर्धेचा शुभारंभ प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासनाधिकारी शंकर यादव, महाराष्ट्र आर्म असोसिएशनचे सचिव अरविंद चव्हाण, आयर्नमॅन अशोक चौगुले, भाजपचे अमित पालोजी, अवधूत अपराध सुधीर राणे, सेऊल तायक्वांदो अकॅडमीचे प्रशिक्षक कृष्णा जंगम यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या स्पर्धेत सहभागी होऊन तायक्वांदो खेळाच्या अप्रतिम कौशल्याचं दर्शन खेळाडूंनी घडवलं. तायक्वांदोच्या 1-हून 1 सरस डावपेचांनी उपस्थितांची मनं जिंकली. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात खेळाडूंना प्रोत्साहन दिलं. अत्यंत चुरशीनं रंगलेल्या या स्पर्धेत मुलांच्या संघामध्ये विजन तायक्वांदो अकॅडमीनं प्रथम क्रमांक, बराले तायक्वांदो अकॅडमीनं द्वितीय क्रमांक तर तृतीय क्रमांक सह्याद्री तायक्वांदो अकॅडमीनं मिळवला. तसंच मुलींच्या संघामध्ये स्पिरिट तायक्वांदो अकॅडमीनं प्रथम, फायटर्स तायक्वांदो अकॅडमीनं द्वितीय क्रमांक आणि शाहू कागल तायक्वांदो अकॅडमीनं तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्या खेळाडूंना बक्षिसं देऊन गौरवण्यात आलं. या महोत्सवाला शैलेश दास आणि उमेश पाटील यांचं सहकार्य लाभलंय. यावेळी जिल्हाभरातून आलेले खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रीडाप्रेमी उपस्थित होते.